रेस्क्यू फोर्सची दहशत एक शेतकरी गंभीर जखमी ग्रामस्थातून संताप रेस्क्यू फोर्सला फिरण्यास बंद करा ग्रामस्थांची मागणी एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे रेस्क्यू फोर्सच्या दहशतीखाली ग्रामस्थांना राहावे लागत आहे हेरवाड तालुका शिरोळ येथे महाराष्ट्र कमांडो रेस्क्यू फोर्सच्या हनामारीत माळभाग परिसरातील एक शेतकरी युवक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे त्यामुळे हे फोर्स पथक लोकांच्या जीवावर उठल्याचे चित्र मिळत आहे त्यामुळे या कमांडो पथकाला गावात फिरण्यास बंद करावे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे शासनादेश नसतानाही महाराष्ट्र कमांडो पथकाकडून ग्रामस्थांना मारहाण केली जात आहे माळभागावरील शेतकरी व पिंटू पांडव हा शेतातून घरी येत असताना दुपारच्या वेळेत हायस्कूलमध्ये सावलीखाली विश्रांती घेत बसला होता याचवेळी अचानकपणे कमांडोचे पथक त्या ठिकाणी येऊन तो बेसावत असताना त्याला बेदान मारहाण करण्यास सुरुवात केली मारहाण केल्यानंतर तू मास्क का घातला नाहीस येथे काय करत आहेस घराकडे जा अशी धमकीही देण्यात आली त्यानंतर तेथून ते, ते, ते निघून गेले या मारहाणीत पांडव याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे याला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थातून विचारला जातोय याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथावला या रेस्क्यू फोर्सकडूनच ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण होण्यास वेळ लागणार नाही रेस्क्यू फोर्सची नियुक्ती ग्रामपंचायत कोरोना समितीकडून होत असते पोलीस ठाण्याशी त्याचा काहीही संबंध नसतो ग्रामस्थांमध्ये कोरोना विषाणूबाबत जागरूकता करण्याचे काम रेस्क्यू फोर्सचे असते मात्र शासन आदेशाचा भंग करून थेट रस्त्यावर दिसेल त्याला बेसावत असताना मारण्याचा प्रकार होत आहे का मारहाण केली असे विचारले असता ग्रामपंचायत प्रशासन व सरपंचांचा आदेश असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे त्यामुळे ग्रामस्थ रेस्क्यू फोर्सच्या भीतीखाली जगत असून ग्राम प्रशासनाने रेस्क्यू फोर्सला गावात फिरण्यास बंदी करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत एडब्ल्यू डी न्यूज हेरवाडा